नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं टेक्निकल अॅनालायसिस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव सागर आणि आज आपण डिस्कस करणार आहोत पेपर अम्रेल्लाबद्दल कँडलस्टिकचा एक प्रकार आहे पेपर अम्ब्रेलला ते थोडंसं अम्ब्रेलला म्हणजे छत्रीसारखे दिसतात त्याच्यामुळे त्याला नाव दिलं आहे पेपर अम्रेला प्रॅक्टिकली तुम्हाला सांगायचं सा झालं तर हे कॅन्डलस्टिकची वेगवेगळी नावं लक्षात ठेवायची गरज नाही आहे पण ते जसे शेप्स बनवतात वेगवेगळे आकार बनवतात त्याच्यामागची सायकॉलॉजी अगर आपण ॲनालाइज करायला शिकलो तर हे नावाची गरजच नाही आहे कारण अगर तुम्ही नावं लक्षात घ्यायला गेलात तर नावं कम कमीत कमी तुम्हाला वेगवेगळे शंभर शे, शेप्स दिसतील पण तेवढे सगळे शेप्स लक्षात ठेवायची काही एक गरज नाही आहे तुम्हाला तो फक्त ट्रेंड अॅनलाइज करायचा आहे आणि त्या मोमेंटला काय ॲक्शन झाली हे तुम्हाला त्या कॅन्डलस्टिकच्या साईजवरून आणि त्या मोमेंटवरून त्याच्या शेपवरून तुम्हाला ओळखून घ्यायचं आहे नाव लक्षात ठेवायची गरज नाही आहे पण ॲज अ लर्निंग म्हणून आम्ही आपण हे नाव पण डिस्कस करतो आहे तर आजचे जे कॅन्डल्स आहेत ते पेपर अम्ब्रेलला आहेत असे तुम्ही नावं वगैरे घेतलीत ना की तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये इम्प्रेशन टाकू शकता तर त्याच्यासाठी तुम्ही नावं लक्षात ठेवा अदरवाईज नावं लक्षात ठेवायची काही एक गरज नाही आहे तर आज आपण डिस्कस करणार आहोत की पेपर अम्ब्रेलला आणि त्या अगर कॅन्डलस्टिकच्या तुमच्या चार्टवर आल्या तर ते तुम्हाला काय इन्फॉर्मेशन दाखवतील दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण हे हॅमर किंवा हँगिंग मॅन हे नावं तुम्ही ऐकली असतील तर ते आज आपण हॅमर आहे किंवा हँगिंग मॅन काय आहे ते आपण आज डिस्कस करणार आहोत त्याच्या आधी एक छोटंसं अपील नेहमी नेहमीप्रमाणे की अगर तुम्ही अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा प्लस आमची वेबसाईट आहे त्याच्यावर विजिट करा तिथे आम्ही ट्रेनिंग व्हिडिओज घेत असतो वेगवेगळे खूपसे फ्री वेबिनार्स अवेलेबल आहेत तुम्हाला बेसिक सगळं शिकण्यासाठी प्लस ॲडव्हान्स टेक्निक शिकण्यासाठी जे कोर्सेस आहेत ते सगळे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील आम्ही रिसेंटली एक ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स घेणार आहोत त्याचा संडेला आहे पण अगर तुम्ही याच्यानंतर पण व्हिडिओ बघत असाल तरी स्टील ओके आम्ही एव्हरी डे काही ना काही वेबिनार्स घेत असतो तो व्हिजिट करा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी दोन मिनटं पॉज करतो आणि तुम्ही त्या लिंकला जाऊन त्याला क्लिक करा आणि क्लिक करून तुम्ही इथे रजिस्टर व्हा लेटेस्ट वेबिनार आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय की वन वन ऑन वन इंटरॅक्शन करायची संधी पण मिळेल प्लस याच्याबरोबरच आमचं टेलिग्राम चॅनल्स पण आहेत तर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही व्हिजिट करा आणि त्याच्यात तुम्हाला खूपशी लाईव्ह इन्फॉर्मेशन आमची मिळत राहील तर टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिली आहे मी रिअल टाईम न्यूज मिळत राहतील त्याच्यामुळे तुम्हाला ट्रेडिंग त्याचं सपोर्ट लेवल्स सगळे सगळे आमण मार्केटच्या आधी प्री मार्केट पोस्ट मार्केट हे सगळे नॉलेजची इन्फॉर्मेशन टाकतो आम्ही इथे खूपशा वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन्स देत असतो तर त्याच्यामुळे त्या ह्याचा पण तुम्ही जॉईन करू शकता तिकडे आणि तिथे आपण वन ऑन वन इंटरॅक्शन करू शकतो तर थँक्यू व्हेरी मच आणि आज आपण आपल्या टॉपिकबद्दल डिस्कस करू तर आज आपण डिस्कस करत आहोत ते पेपर अम्रेलाबद्दल तर पेपर अंब्रेला काय आहे हे आपण आज डिस्कस करणार आहोत पण याच्या आधी अगर तुम्ही प्रीवियस व्हिडिओज बघितले नसतील आणि तुम्हाला कॅन्डलस्टिकबद्दल माहिती आहे तर यू कॅन कंटिन्यू इथून कंटिन्यू करू शकता पण अगर तुम्हाला माहिती नसेल तर एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही त्याच्या प पहिले व्हिडिओ बघा दोन्ही तिन्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हे लिंकमध्ये कळत कर, राहील कारण आपण दोन ते तीन कॅन्डलस्टिक्स एका व्हिडिओमध्ये कवर करतो आहे कारण हा व्हिडिओज आपल्याला दहा ते बारा मिनटाच्यामध्ये संपवायचे आहेत तर जास्त लेंदी व्हिडिओज नाही ठेवायचे तर रोज दहा मिनटं पंधरा मिनटं थोडंसं नॉलेज घेण्यामुळे वीस पंचवीस दिवसामध्ये आपल्याला टोटल टेक्निकल अॅनालिसिसचा कोर्स कम्प्लीट घे करता येईल दिस इज दॅट इम्पॉर्टंट तर आपण स्टेप बाय स्टेप इथे बघणार आहोत आणि आपण एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण कोर्स तयार करतोय तर आम चॅनल सबस्क्राईब करा ओके okay. तर आ, पेपर अम्ब्रेलला म्हणजे काय पेपर अंब्रेलमध्ये थोडंसं सा छत्रीसारखं दिसते म्हणून ह्याला पेपर अम्ब्रेलला ना नाव देत आहे नाव इम्पॉर्टंट नाही आहे मी परत एकदा सांगतो नावाची गरज नाही लक्षात ठेवायला पण आता ह्याचा शेप कसा आहे की खाली दांडी ही जी विस्कर आहे किंवा त्याची टेल आहे ती लाँग टेल आहे खाली आणि वरती त्याला त्याची स्मॉल बॉडी आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे त्याला थोडासा अम्ब्रेललासारखा शेप दिसतो म्हणून याला पेपर अम्ब्रेलला म्हणतो अगेन जेव्हा ब कॅन्डलस्टिकची बॉडी छोटी असते त्यावेळी कलर तेवढा इम्पॉर्टंट नसतो हे लक्षात घ्या कारण तो कलर इथे आता तुम्ही बघा ओपन अँड क्लोज ही प्राईज एकदम न जवळजवळ आहे तो ओपन अँड क्लोज ही प्राईज जवळ असल्यामुळे त्याचा कलर तेवढा इम्पॉर्टंट नसतो तर त्याच्यामुळे कलर इग्नोर करायचा पण त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की प्रिव्हियस ट्रेंड काय आहे तर दोन इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक्स याच्यात बनतात वन इज हँगिंग मॅन आणि अनद अनदर इज हॅमर दोघांचे शेप्स सेम आहेत फक्त त्या वेगवेगळ्या ट्रेंडच्या डायरेक्शनला येतात म्हणजे जेव्हा हॅमर येते ती अपट्रेंड सॉरी डाऊन ट्रेंड झाल्यानंतर हॅमर अगर तो शेप आला तर तुम्ही हॅमर म्हणू शकता पण अपट्रेंड असेल तर त्याला हँगिंग मॅन म्हणता परत एकदा सांगतो की हॅमर कधी म्हणतो आपण की जेव्हा डाउन ट्रेंड आहे आणि मग ती पेपर अंब्रेला क्रिएट झाली अशी तर त्याला हॅमर म्हणतो आणि जेव्हा अप ट्रेंड आहे आणि पेपर अंब्रेला क्रिएट झाली अशी तर त्याला आपण हँगिंग मॅन म्हणतो ठीक आहे हे थोडेसे ना स्ट्रॉंग सिग्नल्स देतात आणि ट्रेंडबरोबर तुम्ही अॅनालाईज केलं प्रत्येक कॅन्डलस्टिकला तुम्हाला ट्रेंडबरोबर अॅनालाईज करायचं आहे पण बरोबर अॅन ॲनालाइज केलं तर हे तुम्हाला अजून स्ट्रॉंग सिग्नल देतात ठीक आहे तर अगर तुम्ही ह्याच्यात अजून इंटरप्रिटेशन बघितलं तर ओवरऑल हँगिंग मॅन आणि हॅमर ठीक आहे तर हँगिंग मॅन म्हणजे काय की जेव्हा हे आहे ती बुलिश कॅन्डल आहे की म्हणजे इथून तुम्हाला एक आल्यानंतर काय सु हे होतं की तुम्हाला डाऊन ट्रेंड सुरू होतो तर त्याचा एक सिग्नल मिळू शकतो आणि इथे डाऊन ट्रेंड नंतर आल्यानंतर हे आल्यानंतर अप ट्रेंड सुरू होऊ होऊ शकतो त्याचा एक सिग्नल मिळतो ते आपण आता चार्टवर बघू पहिलं हॅमरबद्दल समजून घेऊ हॅमर हो। कधी येते डाऊन ट्रेंडच्या बॉटमला येते दॅट इज वन ते मध्ये मध्ये पण तुम्हाला हॅमर्स खूप दिसतील ठीक आहे पण त्याला इग्नोर करायचं कारण तो एक्झॅक्टली स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडनंतर तुम्हाला अगर हॅमर मिळाली तर तुम्हाला हे कळू शकतं की इथून ट्रेंड चेंज होऊ शकतो तर त्याच्यासाठी तुम्ही कॉशन होऊ शकता दॅट इज वन कलर ऑफ द बॉडी इज नॉट इम्पॉर्टंट कारण ओपन अँड क्लोज खूप जवळ आहे त्यामुळे कलर इम्पॉर्टंट नाही आहे तो रेड किंवा ग्रीन कुठल्याही कलरचा येऊ ये शकतो ठीक आहे फॉलोईंग डे हा ट्रेंड एस्टॅब्लिश व्हायला वेट करण्याचं गरजेचं आहे कारण तुम्ही इथे हॅमर आल्यानंतर लगेच ट्रेड घेतलं तर पॉसिबल आहे इथून अजून डाऊन ट्रेंड येऊ शकतो पण ही डाऊन नंतर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे की इथे आहे तुम्ही अगर आधीच शॉर्ट पोझिशनमध्ये असाल तर तुम्ही इथे तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ करू शकता की किंवा लॉस लावून ठेवू शकता म्हणजे की फर्दर तुम्हाला लॉस नाही होणार ठीक आहे आणि इट डिपेंड्स की एंट्री कधी करायची आपण चार्टमध्ये बघू तर आता तुम्ही बघाल तर हॅमर आता हॅमर कधी येते की जेव्हा डाऊन डाऊन ट्रेंड चालू आहे इथे तुम्ही बघाल की स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आहे आणि त्याच्यानंतर ही हॅमरची है पोझिशन आली म्हणजे काय झालं आता प्रिवियस ट्रेंड आपण ॲनालाइज करू तर कसा करू की ओवरऑल बुल्स कंट्रोलमध्ये होते ते ॲझ्युम करत होते की येस प्राईस खाली जाईल इथे पण प्राईस खाली झाली इथे पण प्राईस खाली झाली पण या हॅमरमध्ये काय झालं की ओपन झाला प्राईस खाली गेली ऑलमोस्ट इथपर्यंत गेली पण दॅन बाईंग आली आणि वरती गेली तर तुम्ही पोझिशन घेतला तुम्ही बघताय की इथे प्रॉफिट आहे प्रॉफिट आहे प्रॉफिट आहे त्या दिवशी पण प्रॉफिट सुरू झाला डाऊन ट्रेंड आहे शॉर्ट सेल केला आहे डाऊन ट्रेंड झाला इथे खाली आली पण आता तुम्ही इथे बघता की प्रॉफिट माझा कमी होतो आहे कमी होतो आहे कमी होतं आणि अशी बॉडी फॉर्म झाली ऑब्विसली की तुम्हाला चान्सेस वाटतील की आता रिकव्हरी सुरू झाली आहे तर तुम्ही त्या हिशोबाने ट्रेंड्स आहेत ते चेंज करू शकता म्हणजे तुमचं पोझिशन आहे ती चेंज करू शकता ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स असतील ते नेक्स्ट डेच्या ओपनला इथेच एंट्री करू शकतात आणि अगर कन्झर्वेटिव्ह असेल तर त्यांना दुपारपर्यंत वाट बघायची आणि ट्रेंड थोडासा स्ट्रॉंग एस्टॅब्लिश झाल्यानंतर तुम्ही एंट्री करायची तरी पण तुम्हाला इथून एवढा ट्रेंड मिळतो काही अग्रेसिव ट्रेडर्स आहेत ते इथे पण एंट्री करतात हॅमरच्या तीन सव्वा तीनच्या आसपास इथे हॅमर आल्यानंतर एंट्री करतात पण ते थोडं जास्त रिस्की होतं इथे पण सेम आहे बघा डाऊन ट्रेंड आहे डाउन ट्रेंडनंतर हॅमर पोझिशन आली स्लाईटली अप्पर विस्कर किंवा हे थोडंसं चालते तेवढं त्याचं हे नाही आहे पण जेवढी टेल लाँग जेवढी टेल लाँग तेवढा स्ट्राँग सिग्नल हे लक्षात घेता हा टेल लाँग आहे त्याच्यानंतर अपट्रेंड आहे इथे पण तुम्ही पोझिशन घेतली तर तुम्हाला स्ट्रॉंग अपट्रेंड इथपर्यंत मिळतो थोडंसं वेट करून जरी पोझिशन घेतलीत तुम्ही तरी तुम्हाला स्ट्रॉंग अप ट्रेंड मिळेल तर हॅमर कधी येतो डाउन ट्रेंडच्या बॉटमला हॅमर येतो है ठीक आहे कॅन्डल्स दोन्ही हँगिंग मॅन आणि हॅमरचे शेप सेम आहेत म्हणजे कधी पण बघणार तेव्हा तुम्हाला असाच शेप मिळेल फक्त त्यांचं पोझिशन वेगवेगळ्या ठिकाणी आहे तर आता इथे बघा मी कॅन्डल्सवर टाकला आहे ओवरऑल डाऊन ट्रेंड होता डाऊन ट्रेंड आहे आणि डाउन ट्रेंडनंतरही तुम्हाला हॅमरची पॅटर्न आली म्हणजे इथे काय झालं की स्ट्रॉंग सेल होता स्ट्राँग सेल होता प्राईज खाली गेली खाली गेली इथे पण खाली गेली पण त्याच्यानंतर इथे काय झालं की ओपन अँड क्लोज इथे ओपन झाला दुसऱ्या दिवशी म्हणजे एव्हरी वन वाज एक्सपेक्टिंग की प्राईज विल गो फर्दर प्राईज खाली पण गेली तेवढी पण खाली गेल्यानंतर काय आलं की बाईंग सुरू झाली आणि बाईंग झाल्यानंतर त्याच्यात रिकव्हरी आली रिकवरी आल्यामुळे काय आलं की जे बेअर्स होते त्यांच्या मनामध्ये गडबड सुरू झाली की आता इथून प्राईज वरती जाऊ शकते आणि दुसरा ट्रेंड पकडू शकतात त्याच्यामुळे ते पण पोझिशन्स आपली स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात करतात आणि हे झालं ॲग्रेसिव्ह ट्रेडर असेल याच डेला त्यांनी एंट्री जरी केली इथे तरी तुम्ही बघा नेक्स्ट डे व्हॉलेटाईल डे होता त्यामुळे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्सना एंट्री करताना विचार करून करायला पाहिजे पण अगर स्टॉपलस लावला तर हा जो आहे तो स्टॉपलस लावायचा आणि एंट्री करायची एंट्री केली तर इथे याला बऱ्यापैकी अपट्रेंड मिळालेला आहे तुम्हाला कन्झर्वेटिव्ह ट्रेडर असाल तर वेट करा हा स्ट्रॉंग अपट्रेंड एस्टॅब्लिश झाला इथे जरी एंट्री केली तुम्ही तरी तुम्हाला बऱ्यापैकी अपट्रेंड मिळून जातो ठीक आहे इथे परत इन्व्हर्टेड हॅमर आहे हा आपण नेक्स्ट याच्यामध्ये आता बघू की ही कशी वेगळा हे झाला तर म्हणजे आपला नेक्स्ट कॅन्डलस्टिक आहे ती आपल्याला ऑलरेडी इथे मिळाली तर इथून तुम्हाला डाऊन ट्रेंड आहे तेच आपण आता बघणार आहोत तर हँगिंग मॅन हँगिंग मॅन म्हणजे काय तर हँगिंग मॅन अपट्रेंडच्या वरती आला माझ्या तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर वेन यू आर बॉटमिंग आउट हॅमरिंग हॅमरिंग आउट बॉटम असं लक्षात ठेवा किंवा वरती जाताना हँगिंग मॅन येतो तर हँगिंग मॅन तुम्हाला आला हँगिंग मॅनमध्ये तुम्ही इथे अपट्रेंड आहे अपट्रेंडमध्ये ती पोझिशन आली तुम्हाला तर तुम्ही समजावं की हँगिंग मॅन आहे तिकडे आणि हँगिंग मॅनची पोझिशन आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर ट्रेंड इथे चेंज होऊ शकतो तर आता इथे ह्याच्यामध्ये बघा हँगिंग मॅन कसा आला आहे हे ओवरऑल अपट्रेंड आहे अपट्रेंड आला म्हणजे सगळेजणं विचार करतात की प्राईज अप जाईल इथे पण तुम्ही बघाल तर प्राईज वरती गेली इथे प्राईज वरती गेली इथे थोडीशी खाली आली पण तरी तेवढं स्ट्रॉंग नाही आहे त्याच्यामुळे एव्हरी वन स्टँडिंग की प्राईज अजून वरती झाली इथे पण वरती गेली इथे वरती जाते इथे एवढी वरती गेली आहे दुसऱ्या दिवशी इथे ओपन झाली इथे क्लोज झाल्यानंतर इथे ओपन झाली वरती झाली पण खूप जास्त वरती गेली आणि परत खाली आली आता हे कॅन्डलमध्ये पण ॲक्शन झाली आहे तर डोंट वरी अबाउट इट कारण ते आपण फ्युचर व्हिडिओजमध्ये सगळं कवर करणार आहोत आज आपण फक्त हँगिंग मॅन आणि हॅमरवर कॉन्सन्ट्रेट करू तर त्याच्यानंतर काय आलं एकदा तुम्हाला हँग हे आली अशी इन्व्हर्टेड म्हणजे हँगिंग मॅन हॅमरसारखी पोझिशन आली हँगिंग मॅन आला इथे अपट्रेंडच्या वेळी जी आली त्यावेळी तुम्हाला कळतं की इथे आता अपट्रेंड संपला आहे आणि इथे डाऊन ट्रेंड आहे जेवढी ही लाँग तेल असेल तेवढा सिग्नल स्ट्रॉंग तर हे खूप लक्षात ठेवायचं आणि आजच्यासाठी एवढंच याच्यानंतर आपण अजून थोडेसे कॉम्प्लिकेटेड uh, कॅन्डलस्टिक्स uh, बघणार आहोत टोटल मेजर सगळे कॅन्डलस्टिक्स आपण कवर करणार आहोत आणि एकदा ते एक कवर झाले की मग ट्रेड सेटअप कसा करायचा आणि या कॅन्डलस्टिकचा वापर कसा करायचा ते आपण बघणार आहोत अग मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शेप्स वेगवेगळे तुम्हाला दिसतील तर प्रत्येक ह्याचं इंटरप्रिटेशन करायला शिक्षिका नावं हँगिंग मॅन हॅमर किंवा मोरूबोजू हे सगळे लक्षात ठेवायची गरज नाही हे फक्त एकदा तुम्हाला ह्याचं अॅनालिसिस समजलं की या इथे प्राईज ॲक्शन काय झाली आहे हे ॲनालिसिस समजलं या इथे प्राईज ॲक्शन काय झाली आहे ते तुम्हाला समजायला लागलं किंवा इथे प्राईज ॲक्शन काय झाली आहे तुम्हाला लॉजिक कळायला लागलं की मग हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला ते प्राईज ॲक्शनमध्ये बघूनच कळायला सुरुवात होते तर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू